हे नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कल्पक भोईजे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज एक सेकंड न्यू व्हिडिओ आहे. तर आज मी अलिबागला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मी आता अलिबाग डेपोमध्ये आहे गाईज. आणि मी तुम्हाला काय सांगतो की हा इंट्रो मी आहे माझ्या तिकडे त्या स्टॉपला पण दिला असा माझगाव स्टॉपला. पण कारण आहे ना, जस्ट गेलो तिथे आणि जस्ट इंट्रो देत होतो नेमकीच तिथे बस आली, तर असं सीन झालं माझ्यासोबत. तर जस्ट आता मी आता बसमध्ये पण बोलत असतो तुमच्याशी गाईज, कारण आता बसमध्ये का नाही बोलणार, कारण बसमध्ये आवाज वगैरे येतो साईडचा, जास्त बसचा हँडल आणि बसचा जास्त करून. आणि तुम्हाला काही जसं साईडहून बस वगैरे येतं त्याचा आवाज इग्नोर करा. तर आजचा कंटेंट असा आहे की आम्ही लोक आता चाललेलो आहोत एक फिश रॉड घ्यायला. ती मला हवी आहे, कारण ती मला बऱ्याच दिवसापासून फिशिंग रॉड घ्यायचीच होती. तर आपण ले आता जास्त टाईमपास नाही करत. तर आता मला जास्तच भूक लागला आहे आणि माझा जो शूट करतो तो चिराग आहे आणि आता मला जास्तच भूक लागली आहे. तर आम्ही आता जातो आहे आणि थोडंच काहीतरी खातो आहे आणि तुम्हाला नंतर भेटतो मी गाईज. सी यू गाईज. तर फायनली गाईज आम्ही फिश ऑन टॅकल स्टोर अलिबाग त्या शॉपमध्ये आलेलो आहे. तर आम्हाला जो शॉप भेटलेला आहे, तर जस्ट मी आता काय तुमच्याशी बोलत नाही, जास्त बुकबुकगिरी करत नाही. तर आपण जाऊया आणि बघूया काय आहे काय. तर गाईज तुम्ही बघू शकता आपली शोरूमवर आता फिश ऑन टॅकलचे होणार आहे अक्षय दादा. तो अक्षय दादा आपल्याला एक्सप्लोर करणार आहे, म्हणजे थोडं हे वगैरे दाखवणार आहे मशीन वगैरे. तर ते आय थिंक मला पण एवढं अजून नॉलेज नाही आहे, तरी पण तो अक्षय दादा विचारतोय. तर अक्षय दादा तरी पण स्टार्टिंगला तू कुठलीच मशीन दाखवणार आहे. आता आपण बघू शकता की आपल्याकडे वेगवेगळ्या मशीनचं कलेक्शन आहे, जसं की नायवा झालं, शिमानो झालं, त्याच्यानंतर मेजर क्राफ्ट पण आहे आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त रपाला बजेटमध्ये रपालामध्ये पण आहे आपल्याकडे. तर जर तुम्ही बजेट मशीन बघत असाल किंवा बिगिनिंगसाठी बघत असाल, तर शिमानो एफएक्स सिरीज आहे, ती सध्या आत्ता जास्त फेमस आहे, बिगिनिंगसाठी पण चांगली आहे. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स सांगणार असाल तर मी काय बोलतो दादा की कारण जे पण नवीन पोरं जातात ना फिशिंग रॉडला, त्यांना सजेशन काय देशील तू, म्हणजे कसं स्टार्टिंगला तू स्पिनिंगला करायला सांगशील का डायरेक्ट बेट खेळायला? सुरुवात तुम्ही बेटने केली तरी पण चालते, स्पिनिंगने केली तरी पण चालते. सगळेजण तुम्हाला सुरुवात केली तर बेटने करायला सांगतात, बट स्पिनिंग पण तुम्हाला थोड्या दिवसाच्या एक्सपिरियन्सने तुम्ही स्पिनिंग पण करू शकता. असं काही नाही की तुम्ही बेटच करायला पाहिजे किंवा स्पिनिंगच करायला पाहिजे. सुरुवातीला एक अंदाज येण्यासाठी सगळेजण तुम्हाला पहिले बेट करायला सांगतात, बेट फिशिंग करायला सांगतात, आणि तुम्ही स्पिनिंग पण करू शकता. तुम्ही जेवढ्या लवकर एक्सपिरियन्स द्याल, प्रॅक्टिस कराल, तेवढ्या लवकर तुम्ही युज होणार तुमच्या मशीनसाठी, तुमच्या रॉडसाठी. ओके चल दादा, तर आम्हाला आता तू फिश चे थोडं हे सांगणार लोअर लोअर लोअर. तर कशा प्रकारे या साईडला आहेत ते सांगू शकतो. तर आपल्याकडे व्हरायटी पण जाम आहेत सॉफ्ट लोअर मध्ये, जसं की झीमॅन बघू शकतो आपण. झीमॅन ही सगळ्यात टॉप रेंजचा सॉफ्ट लोअर असतो. त्याची खासियत अशी असते की त्यांचं जे मटेरियल असतं रबरचं ते 10 पटीने स्ट्रॉंग असतं. 10x स्ट्रॉंग त्यांची मार्केट हेच आहे की मी बघू शकतो एखाद्या वेळेस माशाने बाईट जरी दिली तरी तो लोअर जास्त फाटत नाही, स्ट्रेचेबल असतो पूर्णपणे, रियूज होऊ शकतो. ही एक हायर एंडचा प्रॉडक्ट आहे. ह्याचे पॅकेट तुम्हाला 460 रुपयापासून स्टार्टिंग होते ते 560-600 रुपये असे जातात. असे हे सगळे जेवढे पण नाही हे फक्त झीमॅनच्या बाबतीत झालं. झीमॅनचं आणि बाकी तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉडक्टची वेगवेगळी प्राईस रेंज असते. आता जसं मेरिडिस झालं, आता हा सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह आम्ही सांगतो, कारण की 460 रुपये तुम्हाला 10 पीस येतात. वेरस तुम्हाला त्या झीमॅनमध्ये पण बघितलं असेल तर 460 मध्ये तुम्हाला 5 पीस येतात. तरी पण दादा आपले समुद्र ठिकाणी जास्तीत जास्त कुठले चांगले म्हणजे लोअर वापरतात? ऍक्च्युली आपल्या समुद्र किनाऱ्यावर ह्या सगळ्या माशांवर रिपोर्ट लागलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की एक स्पेसिफिक मासा घेतला तरच आपल्याला रिपोर्ट भेटेल किंवा असं काही. तुम्ही जर बजेटमध्ये बघत असाल की कमी खर्चामध्ये होण्यासाठी, तर तुम्हाला मेरिडिस पण चांगला ऑप्शन आहे, त्याच्या लुकांना पण एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला.
तुम्हाला चांगला रिपोर्ट चांगली ऍक्शन हवी असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही थोडे जास्त स्पेंड केलं तर तुम्हाला जीवन मध्ये पण एक चांगला ऑप्शन भेटेल, फॉर्म मध्ये पण चांगला ऑप्शन भेटेल, फॉर्म मध्ये पण सॉफ्टवेअर आहे हे सगळे लोअर असते त्या साईड. येस. आणि काय काय जण असं बॅगेज म्हणजे हे टायटल बॉक्स आहेत आपल्याकडे आणि हे वेस्ट पाऊच आहेत. हे वेस्ट पाऊच मध्ये तुम्ही सॉफ्ट लूज स्टोअर करू शकता, त्याच्यासोबत तुमचं जे टॅकल असतं, टॅकल म्हणजे हुक्स किंवा स्विवेल जे आपण बोलतो ते सगळं स्टोअर करायला पण जागा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पॅकेट पण ठेवू शकता तुमचे सगळे, जवळजवळ सगळ्या टाईपचे आणि सगळ्या साईजचे पॅकेट राहतात त्या बॅगमध्ये. सनस कंपनीची टॅकल बॅग आहे ही, साधारण साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे याची. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टॅकल बॉक्स पण बघू शकता, ह्याच्यात 7+7 म्हणजे वरच्या साईडला 7 आणि खालच्या साईडला 7 असे टोटल 14 लोन तुम्ही स्टोअर करू शकता. तरी पण त्याचा बॉक्स हा परचेस किती लावू शकतो? हा 450 रुपयाला पडतो, दुकान कंपनीचा आहे. त्याच्यामध्ये काहीतरी देणार कोण असा आलं तर हा भेटू शकतं प्रॉडक्ट. आणि हे स्पून्स आहेत, मेटल मेटल लोर्स बोलतो त्यांना, स्पून्स आहेत, सिल्वर कलर मध्ये आहे आपल्याकडे, गोल्डन आहे, कॉपर आहे, हे वेगवेगळे कलर आहेत. आणि रॉड कुठली आहे दादा? ही फोल्डिंग रॉड आहे, म्हणजे फोल्डिंग म्हणजे आहे टेलिस्कोपिक रॉड आहे, मिशेल कंपनीची आहे, 11.5 फुटाचा रॉड आहे. आणि कास्टिंग वेट जे आहे जे वजन फेकण्याची ताकद असते ती 150 ग्राम पर्यंतची कास्टिंग वेट आहे. हे सगळे हे लीडर लाईन असतात, जे आपण आपली मेन लाईन जी असते ब्रेड लाईन, ह्या टाईपच्या लाईन असतात. त्या ब्रेड लाईनच्या पुढे आपण आपली लाईन लवकर कट नको व्हायला दगडात जेव्हा मासा धरतो त्यासाठी आपण एक लीडर लाईन युज करतो, तर त्या ह्या लीडर लाईन आहे. तर हे सगळे लाईन युज करतात हो. आणि या इथे आपले बॉल्स आहेत, हे हुक्स आहेत, त्याच्यामध्ये पण ब्रँड असतात, मस्टर्ड, बर्कली, हे टॉपचे ब्रँड आहेत. लोकांना आपला एक लोकल ब्रँड बोलू शकतो आपण, पण चांगला ब्रँड आहे. त्याच्या व्यतिरिक्त परत तुम्हाला मस्टर्ड मध्ये चांगल्या क्वालिटीचे सॉल्टिझम ट्रेबल हुक हे कमी गंजणारे असतात. आपल्याकडचं पाणी जसं आहे की सगळे हुक गंजतात आपल्याकडे, बट हे थोडेसे ऍव्हरेज करोजन रेझिस्टंट असतात. चालेल, युज करून बघिना. आणि दादा हे पण सगळं हुकच आहे, हे स्नॅप स्विवेल असतं. स्नॅप स्विवेल म्हणजे जिथे मासा आपण अटॅच करतो त्या इथे युज करतात. इथे हा टर्मिनल असतो जिथे आपली मेन लाईन संपते, त्याच्या पुढे आपण लीडरला ह्याच्या सहाय्याने अटॅच करतो. आणि दादा हे जास्त करून हुक्स आपले हे हुक्सचे हे प्लास्टिक लूजचे जे हुक्स असतात हे हुक्स हे चेंज करण्यासाठी आपल्याला रिंग्स मधनं ह्या हुक्सनं सेपरेट करायला लागतं, त्यासाठी हा प्लायर यूज करायला लागतो आपल्याला. पण हा नुसता प्लायर नसून हा ह्याच्यात वेगवेगळे चाकू आणि हे पण भेटतात तुम्हाला. हा मल्टी यूज आहे याचा, की तुम्ही फिशिंगला जाता तेव्हा तुम्ही बेट वगैरे बेट फिशिंगसाठी तुम्ही जे मासे कट वगैरे करायला लागतं त्यासाठी तुम्ही हा चाकू यूज करू शकता. याच्यातला दोन प्रकारचे चाकू येतात ह्याला, एक तुम्हाला हाड वगैरे कट करायचं असेल तर आणि हे तुम्हाला फ्लेश कट करायचं असेल त्याच्यासाठी. आणि दादा हा परचेस कशासाठी करला? म्हणजे हा नुसता प्लायर आहे, पण हेवी ड्युटी प्लायर आहे, ह्याला तुम्ही ऍज अ मासा पकडायला लिफ्ट ग्रिपर म्हणून पण वापरू शकता. पण मेन पर्पज त्याचा प्लायर आहे, जो हा आहे तोच फक्त हेवी क्वालिटीचा आहे. ओके दादा, तर आपल्याला हा प्रोडक्शन कुठला आहे मला सांगू शकशील का जरा जास्त करून? आपण आणि मी तर अजून बेट कास्टिंग करताना ते मासे पकडतात ना, बरोबर तेलात लावतात. बरोबर नक्की. हा लिप ग्रिपर आहे, हा जेव्हा माशाला दात असतात तेव्हा आपण हातात पकडू नाही शकत त्याला, तर मोस्टली आपण त्याला ह्याच्याने ह्याच्या सहाय्याने पकडतो, सोडलं की लॉक होतो आणि उचलतो. त्याचा प्लस पॉइंट असा आहे की ह्याच्यासोबत तुम्हाला एक मेजरिंग टेप येते, त्याच्यामध्ये हे युनिक आहे याच्यामध्ये की तुम्ही बारीची लांबी वगैरे मोजू शकता तिथे. त्याच्यासोबत एक वजन काटावाला पण येतो, त्याच्यासोबत तुम्ही वजन पण मेजर करू शकता. तर दादा हे स्टिक वगैरे आहेत? येस, हे गाफ आहेत जे पाण्याच्या पाण्याच्या बाहेर आढळू शकतो. आणि हे पण टेस्ट प्रकार आहे फक्त प्लास्टिक पण. आणि हे दादा तुझे हे मासे कुठले? हे हार्ड लूज सेक्शन मध्ये आलो आपण आता. हे लुकानाचे लूज आहेत सगळे, दुकानाचं बरंच कलेक्शन आहे आपल्याकडे जसं बघू शकता. हे आपल्याकडे जितळ्याला वगैरे हे जाम चालतात सगळे लूज, हे सगळेच चालतात ऍक्च्युली. आणि हे शॉपर आहे आता सगळ्यांना माहिती असेल, तर मला पण माहिती आहे. आणि दादा आता हा कलेक्शन तर
कलेक्शन आपलं मेजर क्राफ्ट मध्ये तुम्हाला जिग पॅरा बघायला भेटतील. इथे जिग पॅरा हे तुम्हाला रावसाठी किंवा सुरमेसाठी जाम चांगले पडतात. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही शोरलाईनला करत असाल तर तुम्हाला हे सॉफ्ट लोअर्स आहेत, हार्ड लोअर्स आहेत मेजर क्राफ्टचे. झोनर से झोनर म्हणून सिरीज आहे त्यांची, त्याच्यातल्या. आणि हे दादा रेंज किती असेल तरी पण मिनिमम हे जसं तुम्ही घ्याल तसं. आता कसं असतं, तुम्ही जसा ब्रँड असतो तशी किंमत असते त्यांची. आता थोडं हायर सेक्शन मध्ये गेला तर तुम्हाला क्वालिटी पण भेटते. तुम्ही लोअर सेक्शन मध्ये राहिलात तर थोडी क्वालिटी वर खाली होते. पण जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घेतले तर तुम्हाला डायरेक्ट सी मध्ये तुम्ही इकडनं घेऊन डायरेक्ट युज पण करू शकता. हा प्लस पॉईंट आहे. हा सगळ्यात जगप्रसिद्ध असा ब्रँड आहे हल्को म्हणून. तो त्याचं पण आपल्याकडे चांगलंच कलेक्शन आहे. आपल्याकडे हल्कोचे पॉपर्स आहेत 105 mm पासून 135 mm पर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त हल्को सॉसरर पण आहेत आपल्याकडे. तर दादा मला हे नॉर्मल असे रेट सांग आणि ह्यांचं काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या कंपनीचे व्हरायटी आहेत ते सांग. रॉड मध्ये पण आपल्याकडे सेम जसं मी तुम्हाला मशीन जर सांगितलं, आपल्याकडे डायवा आहे, शिमानो आहे, त्यानंतर मिशेल आहे, पेन आहे आणि मेजर क्राफ्ट पण आहे आपल्याकडे. तर जर स्टार्टिंगचे रॉड सांगायचे झाले तुम्हाला तर स्टार्टिंग मध्ये आपल्याकडे 2000 रुपयापासून डायवा डीवे म्हणून रॉड येतो. तो 2000 रुपयापासून आता करंटली स्टार्टिंग आहे आपल्याकडे. डायवाची स्टार्टिंग ही आहे. जर तुम्ही ओकुमा मध्ये गेलात तर 2160 रुपयापासून ओकुमाचा वेव पॉवर रॉड येतो. हा रॉड कसा बोलाल तर बिगिनर साठी जाम चांगला रॉड आहे. 2160 रुपयाला तुम्हाला फुजी गाईड्स भेटतात. फुजी गाईड्सचा बेनिफिट हा असतो की थोडे उशिरा घंजतात. ते तुम्ही एक चांगला प्लस पॉईंट आहे आणि बजेटमध्ये आहे. आणखी जर डायवा मध्ये गेलात तर डायवा मध्ये पण जर तुम्ही फुजी गाईड बघायला गेलात तर फुजी गाईडची स्टार्टिंग रेंजच 3700 किंवा 3600 रुपयापासून असते. आणि ह्या इंदिरा आहे ना? येस, हा इंदिरा रॉड मेजर क्राफ्टचा. तर आहे की आम्ही आज परचेस करणार आहोत. तर अजून हे कुठले या साईडचे हे तुम्हाला शिमानोचे रॉड आहेत. शिमानो, येस, शिमानोचा हा क्रुझर रॉड आहे. बेसिक रॉड आहे, स्टार्टिंग साठी जाम चांगला फायबर ग्लास मटेरियल असतं. त्याच्या व्यतिरिक्त स्कॅबर्ड पण आहे आपल्याकडे. आणि एक अशी नावाजलेली अबू गार्सियाचा पण रॉड आहे आपल्याकडे. अबू गार्सिया यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेली. यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेत. मित्र तुम्ही बघू शकता ही रॉड. एका मित्रा माझ्या परचेस केली आणि मला सांगितलेलं त्याने की ही रॉड दादा तरी 100 वर्ष झाले. 100 वर्ष कंपनीला जवळून दादा दाखवू शकतो तुम्हाला ही रॉड. कारण जे अजून भेट करू शकता हिच्यावर. तर मित्र मग अशा विविध प्रकारचे दादाकडे प्रोडक्शन आहेत आणि कोण पण या प्रोडक्शनला बाय करायचे असेल तर बायपास रोडला आहे दादाचं शॉप. येस, तर कधी पण येऊन त्याला मी त्याचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देणारच आहे. आणि तुम्हाला कोणला पण परचेस करायचं असेल आणि प्रोडक्शन बाय करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊन डीएम करू शकता. दादा तुझा प्रोडक्शन असा ऑनलाईन वगैरे जातो? येस येस, आपण ऑल ओव्हर इंडिया, आपण कुरिअर पाठवतो. कुरिअर, तर दादा अशा प्रकारे कुरिअर करतोय. आणि दादाचा डिस्क्रिप्शन लिंक मध्ये व्हॉट्सअप नंबर मी देणारच आहे आणि ऍड्रेस पण टाकणार आहे रेटला. तर तुम्ही गाईज कोण पण इथे परचेस करायचं असेल तर दादाचं नाव विसरू नका. अक्षय दादा आहे. तुम्हाला कधी पण गरज असली ना तुम्हाला विचारा बजेट काय आहे तुमचा, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. आणि कुठे पण तू डिलिव्हरी प्रोडक्शन पाठवू शकता, बाय करू शकतो. चला तर गाईज, आता आपल्याला आपला प्रोडक्ट बाय करायचा आहे. बाहेर वेटिंगला त्याचे कस्टमर आहे. तर त्यांनी मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि दादा मला ऍक्च्युली आहे ना या बाबतीमध्ये तरी पण फिशिंग रॉड्स वगैरे काय माहिती नाही. तरी पण बोललो चल युनिक एक व्हिडिओ शूट करायचे काहीतरी नवीन ट्रेंडिंग आणायचं म्हणून मी आलो. तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद अक्षयदा. असाच आम्हाला वेळ देत जा. आणि तुझे कस्टमर आता आहे तर वेटिंगला, तर ते तिथे त्याचे मित्रच आहेत, ते बघू शकतो तुम्ही बाहेर गायचे. तर त्याचे मित्र आहेत, ते थांबलेत ते लोक रेडी. चला आता आपण आपले रॉड परचेस करूया आणि नंतर तुम्हाला मी भेटतोच. चल धन्यवाद अक्षयदा.
तर गाईज माझी ही व्हिडिओ पूर्ण तुम्ही लास्ट पर्यंत बघितली त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करत राहा कारण मी असंच नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल आणि प्लीज गाईज कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली आणि माझ्या चॅनलला कोणपण या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फक्त एवढंच, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. I should fuck over the